आज आपल्याकडं 11 लोक आहेत वृद्धाश्रमामध्ये. तर तुम्हाला माहिती आहे, अंकल गेले, भाभी गेले, पुन्हा एक आजोबा होते ते गेले, प्रभाकर प्रभाकरच्या आईसोबत गेला, आणि दादा गेले आपले. तर खूप साऱ्या गोष्टी घडल्या, घडत आहेत. आणि आपल्याकडं यमुना चव्हाण म्हणून आजी होत्या, अरुण चव्हाण, ते दोघं पती पत्नी आले होते आपल्याकडे. तर आजोबा बघू शकतात, ते तिकडे बसलेले आहेत. हे आजी, तर हे दोघं पती पत्नी 2 वर्ष झालं माझ्याकडं हो आहेत, आपल्या वृद्धाश्रमात राहिला आहेत. तर हे गेल्यापासून जरा एक आजोबांचं वेगळा लगाव होता, सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या होत्या, सगळ्यांच्या सगळे एकत्र राहत होते मस्त सगळं. पण असं की आजोबा आजारी आहेत जरा, आजोबांना ससूनमध्ये घेऊन गेलो होतो आपण. आजोबांची सगळी ट्रीटमेंट केली, सिटी स्कॅन केला, तिथं सलाईन वगैरे लावलं. तिथल्या डॉक्टरांना विचारलं यांना ऍडमिट करायची गरज आहे का, काय आहे का. ते म्हटले काही नाही, वय जास्त आहे, वयामुळं असं होणार आहे. आणि आजोबाने कधी दारू वगैरे काय पित होते ना आजोबा, काय प्यायचे, ताडी प्यायचे ना. तर ताडी वगैरे पिल्यामुळं चक्कर वगैरे ते येणार असं होणारच म्हटले. तर आजोबांची तब्येत आहे पण जरा आजारी आहेत आजोबा. तर आजोबा झोपल्याच्या नंतर त्यांच्या काय नाव घेतात मावशी, प्रेमिला, आणि दुसरी उमा. उमा का, उमा जी आहे ती कुठे राहते, सोलापूर. आणि प्रमिला ह्याला पाबळा. पाबळा, तर जास्त कुण्या मुलीचं नाव घेतात, पमाचं का. सारखे आजोबा नाव घेतात इथं झोपीत, पमा पमा हे ते. मग ते कसं तरी वाटतं मला, नाही का, शेवटी मुलं मुली आहेत आणि प्रत्येक आई वडिलांना आठवण येत असते मुला मुलींची. तर मी कधी त्यांना फोन केला नव्हता, तुम्ही या घेऊन जावा काय करा म्हणून, कधीच नाही. आणि त्यांनीही मला कधी केला नव्हता. पण मी यांची नात आहे, खूप म्हणजे जरा शहाणी आहे, चांगली हुशार आहे. तिने समजावलं आईला वगैरे, मी समजावलं. तर तिला म्हटलं की शेवटच्या क्षणी आता त्यांचे किती दिवस राहिलेत माहिती नाही कुणालाच. तर ते आजोबा जेवढं नाव घेतात तर त्याच्यामुळं तुझ्या आईने त्यांना 4 दिवस तिथं ठेवावं, जवळ गावचा एरिया आहे कुठंतरी एक खोली छोटीशी घेऊन देऊन. काय लागली तर मीही मदत करेन. पण आता त्यांना जवळपास थोडंसं आपलं आपले नातेवाईक वगैरे, आपलं लेकरं बाळ वाटतं माणसाला असावं आपल्या शेवटच्या क्षणाला आपल्या जवळ. ऑटोमॅटिक नावं येतात आपल्या तोंडातून, तर त्यांना वाटतं बाबा मुलगी कोणी जवळ आपल्या राहावं. मावशी तर असतातच वरती. तर आता आपण निघालोय मावशीला आणि आजोबांना घेऊन पाबळला. मी गाडी बोलवलेली आहे त्यांच्या मुलीकडं. त्यांची मुलगी घेतच नव्हती, खूप रडत होती. मी त्यांना जरा समजावलं, म्हटलं असं नका रडू, ते शेवटी आई वडील आहेत, तर त्यांना थोडासा आधार द्या तुम्ही शेवटच्या क्षणाला. आणि जर त्यांना 4 दिवस ठेवून घ्या, तुम्हाला वाटलं नाही यांना ठेवून द्यायचं, मला फोन करा, मी दुसऱ्या क्षणी येऊन त्यांना घेऊन जाईल. पण एक 4 दिवस त्यांना तुमच्याकडे राहू द्या, थोडे दिवस. म्हणून त्यांना घेऊन निघाले मी इकडून. मावशी किती दिवस झाला आहे तुम्ही माझ्याकडे? 2 वर्ष झाले. 2 वर्ष होऊन गेले ताई, तुम्ही नाही चांगलं सांभाळलं, आम्हाला इतकं चांगलं सांभाळलं. पण कसं आहे, राहायला आली चांगले, पण ते सारखं दोसरा मुलीचा करतात, जायचं कमा कमा. त्या म्हटलं त्यांना भेटून आणते रात्री 4-8 दिवस. हां, म्हणून मग मावशी निघाल्या. आता इकडे हे सगळे लोक बसलेत, नाही का. तुम्हाला मावशी तुमच्या मुलीकडे चालला, आम्ही कोणाकडे काय जावा, आम्ही भीक मागून गच्चर खात होतो. आता आपले ताजे असेल राहतो. आता आपण तुम्ही तुमच्या मुलीकडे चांगलं राहा, बाबाला घेऊन नसून तर अजून तायला फोन काय बोलते तुमच्या बरोबर या परत अजून माघारी. कधी बी वाटलं की मावशी, हा कधी बी तुम्हाला वाटलं काही जरी वाटलं तरी मला फोन, तुमच्या मनाला काय वाटलं अजून तायला फोन करा या परत अजून. आता अजून आज सगळेही झाले जरा, हा नाराज झालो आणि तुम्ही चाला ते मावशी. पण आपण काय करणार सांग, रात्रभर तुम्हीच सांगताय ना वरी आले की मला. बाबा सारखं मुलींची आठवण काढतात, झोपीत सारखं त्याने हात असं चापतात फिरतात सगळीकडे, हात हे करत फिरताय का. कुठं रुमात तापस, कुठं चादर तापस. त्यांच्या मुलीचं नाव घ्यायचं संध्याकाळचं. मग त्यांची मुलगी जवळ आहे इथून, त्यांची मुलगी जवळ आता चालली ती त्यांच्या मुलीकडे. मग जाऊ द्या ना, मुलंच असतात शेवटी, सांभाळ्या न सांभाळ. तर शेवटी आई वडील असतात, आई वडिलांची माया खूप वेगळी असते. मग
आई वडील सगळ्या चुका माफ करतात, करतात का नाही? आम्हाला कोण माफ करत? कोण नाही आमच्या जगात? मी नाव का आमची तयारी ठेवली आम्हाला आमचं अजून आजच कोण भेटायचं माझ्या ताईशी? कुठं जाणार आपण? कोण भेटायला यायचं? ताई पशीच राहायचं तुम्हाला? तुमच्या पशी राहायचं ताई मला? मग ह्या सगळ्याला आता आहे का कोण सांगतो? नेईल का येऊन कोण? रडू नको, रडायचं नाही त्यांना, चांगला आनंदाने पाठवायचं. वाईट वाटतो आपलं बाबा पण त्यांच्या उलट चांगलं वाटायला पाहिजे तुम्हाला. अगं मुली मुलीनी तिचं घरी जरी मुलीनी बघितलं त्यांना, त्यांनी मुलीला बघितलं तर त्यांना किती आनंद होईल. खूप आनंद होईल. मग तेव्हा तिच्या मुलीवर तिचे त्याची नजर घाल. ते नजर घातल्यानंतर बरं वाटेल त्यांना, अरे आपल्या प्रमीला आपल्याला भेटली म्हणून. आणि मग तिकडे काही होते पण मावशी त्याला सांभाळून पहिलं तिच्यावर नजर घालायला लाव. बरं वाटेल जरा. बरं वाटेल. चालल्या तर मावशी, तर मावशीचे गाडी बोलवली, ॲम्ब्युलन्स केले मी, तर आजोबांना घेऊन आम्ही निघालोय. आता बघूया काय काय होते. मावशीची मुलगी वगैरे चांगली आहे, बिचारी चांगली बोलली, मला खूप रडत होती. तर सगळी लोक उदास झालेत आज, हळूहळू एक एक लोक थोडस हे होत चाललंय. पण खरं सांगू का, आजोबा वरी आलं की प्रमिला हे ते म्हणतात, तर उगच माझ्या घरामध्ये माझ्या वृद्धाश्रमामध्ये उगच त्यांची मुलगी इथं जवळ असून जर मी त्यांना भेटवत नाही, नेत नाही, तर हे माझे पाप आहे. म्हणून मी त्यांना घेऊन निघाले. तिथं ते किती दिवस का राहिणार आणि कधीही मला फोन केला मावशी तर तुम्हाला मी अर्धा रात्री घ्यायला येतो. काळजी करू नका. मावशी कसं वाटलं तुम्हाला माझ्याकडे आवून? छान वाटलं, चांगलं सांभाळ जाईल तुम्ही छान. दोन वर्षाआधी आपण मुलगी आहे माझी, तुम्ही जीवाच्या पलीकडे सांभाळा मला. पण ते सारखंच दसरा मुलींचा करायला लागली. मला जायचं, मला जायचं, मला जायचं. तेव्हा मी जाते आता त्यातला भेटवते, तिथे राहते मी. चांगलं सांभाळतील ना ते? हो हो, सांभाळतील ना. हो तर आता आहेत मुलीच्या मुली म्हणल्यावर सांभाळतील म्हणतायत मावशी. थोडे दिवस बघावं तिकडं ठेवून. मावशी बसल्या तिकडं, निघालोय घेऊन. आलोय आता त्यांच्या मुलीच्या घराजवळ आजोबांना घेऊन. पाबळमध्ये आलोय आजींच्या मुलीच्या घरी. तर ही त्यांची रूम आहे, म्हणजे इकडं पाणी वगैरे तापवतात, वॉशरूम आहे इकडं, आणि तिकडं त्यांच्या वापरायच्या खोल्या आहेत. तर आजोबांना इकडं आम्ही खाटावर झोपवलं व्यवस्थित, आजी इकडं बसल्या. तर दत्ता म्हणजे ॲम्ब्युलन्स आहे, ॲनालिसिस लॅब आहे, ही मुलं नेहमी मदत करतात मला वाईट प्रसंगात. हेच आहेत माझी मुलं माझ्याबरोबर. आणि हा समर्थ आहे, तर यांची खूप मदत आहे. कुठलंही संकट येऊ काही येऊ, आज यांच्या काकांच्या वेळेसही हीच होता. माझं सर्वस्व तिथं मला गळ्याला लावून घेऊन बसला होता. मला म्हणजे मी नाही सांगू शकत ह्या मुलांबद्दल. माझे रोहित रोहन कमी पडतील इतकी मला मुलं भेटलेले माझ्या ह्या कामामध्ये. तर आज आम्ही त्यांचीच ॲम्ब्युलन्स आहे लॅब बरोबर. तर त्या ॲम्ब्युलन्समध्ये आम्ही आजोबांना सुखरूप त्यांच्या मुलीच्या घरी सोडले आता. आणि आम्ही आता परत आपण कोलोडीमध्ये निघालेलो आहोत. आणि वरतून पाऊस चालू झाला आहे, तर आपण व्यवस्थित सोडलं त्यांना. तर आम्ही आता निघालो.